मी कृष्णा बाळासाहेब शिंदे ही आता दुसरी मध्ये शिकत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळींचा विद्यार्थी अध्यक्ष महोदय गुर्जर वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो, मी आज तुम्हाला शिवजयंती निमित्ताने दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही ना माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, ती आपण आता साजरी केली आहे. शिवरायांचा जन्म 1930 मध्ये झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर होते म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराज, आईचे नाव जिजामाता. लहानपणी शिवराय त्यांच्या मित्रांसोबत कांदा भाकर खात असे. त्यांचे मित्र माळावर राहत असे म्हणून त्यांना मावळे म्हणत असे. माळासोबत लपंडाव, मातीचे किल्ले असेही त्यांनी खेळ खेळत असे. त्यांची आई त्यांना रामायण, महाभारत, कृष्णाच्या रामाच्या गोष्टी जाणत असे. त्यांना बी वाटत असे आपण मी मोठे झाले असेच मोठे कार्य करावे. त्यासाठी त्यांनी राजमाताजी जाऊ त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या आईने त्यांना घरी शिक्षण दिले. त्यांना शिकण्यासाठी त्यांच्या वडिलांनी तज्ज्ञ अशा शिक्षकाची नेमणूक केली. त्यांचे वडील शहाजी राजे पराक्रमी असे राजे होते. राज्यकारभार कसा करावा यासाठी राजमाता जिजाऊंनी त्यांच्यासोबत येऊन प्रत्यक्ष शिक्षण दिले. दादाजी कोंडे यांनी हातार चालवले व राजकारभार याविषयी शिक्षण दिले. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. रयत सुखी नव्हती. सगळी काढे अन्य माजला होता हे सारे शिवरायांनी पाहिले. असे महान कार्य केले. एवढे बोलून मी माझ्या भाषेत होते शिवाजी महाराज.